नाही, नांदेडची जागा ठीक आहे, जनतेने दिलेला जो काही कौल असेल तो मान्य मी करेन. इतके वर्ष लोकांनी मला माझ्या परिवाराला या ठिकाणून निवडून दिलं, भरपूर प्रेम केलं, अनेक महत्त्वाच्या पदावर मी नांदेडहून निवडून गेलं, त्यामुळे लोकांना मी दोष देईल कदाचित आम्हीच कुठे कमी पडलो असून, त्यामुळे ह्याला दोष मी लोकांना देणार नाही. इतके वर्ष लोकांना वाटलं असेल की माझ्यापेक्षा वेगळा सक्षम पर्याय उपलब्ध असेल, लोकांनी दिला असेल, ठीक आहे, त्याला काही वाईट म्हणायचं कारण नाही आहे. मला आत्ताच निकालही पूर्णपणे हाती आलेला नाही. मी निश्चितच या सगळ्या गोष्टीची मी सांगितली, नैतिक जबाबदारी मी स्वीकारलीच आहे, त्यामुळे पुढची जी काही दिशा ठरवायची आहे मी श्रेष्ठींच्या कानावर घालून पुढचा निश्चित निर्णय घेईन. आता होत असतं कोणावर कोण नव्हता, सगळ्यात जर आपण म्हणतो ना की वड्याचं तेल वांगीवर टाकू नका, आपण म्हणतो कधी बऱ्याच वेळेस चूक एकाची भोगावं लागतं दुसऱ्याला, असं घडत असतं, त्याला काय करणार. आता प्रत्येक गावात भांडणं आहेत, वाद आहेत, कार्यकर्त्यांमध्ये आहेत, नेत्यांमध्ये, सगळ्याच पक्षामध्ये आहेत, त्यामुळे कदाचित मी ते लक्षात घालत कमी पडलो असेल. देश आता असं आहे की ह्या सगळ्या पराभवाची कारण मीमांसा ही शोधावी लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल. देश पातळीवर महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं आहे त्या संदर्भात इत्यंभूत माहिती उमेदवार आणि त्यातून मग जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावर काहीतरी करेक्टिव्ह ॲक्शन घ्यावीच लागेल ना. कारण शेवटी एका निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून भाजपचं काही कायमस्वरूपी आंदोलन देश भाजपला दिलं आहे किंवा राज्य दिलं आहे असं मानायचं कारण नाही. काँग्रेस पुन्हा निश्चितच उभारू शकते, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दृढ विश्वास आहे, निर्धार आहे. ठीक आहे, स्वाभाविक आज निकाल लागल्यामुळे थोडी निराशा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असू शकते, पण मी खुल्या मनाने मी हा जो काही महाराष्ट्रामध्ये पक्षाचा पराभव झाला त्याची नैतिक जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारत आहे. म्हणजे एक टीमचा कॅप्टन म्हणून ही माझी जबाबदारी आहे, मी मान्य करतो आणि त्यामुळे ही जबाबदारी मी स्वीकारत आहे. राहिला प्रश्न या सगळ्या बाबतीमध्ये नेमकी पुढची भूमिका जी काही पक्ष ठरवेल त्याला अनुसरून आम्ही काम करू. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पक्ष जो आदेश देईल तो आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन सोबत घेऊन पक्ष मांडणीचं काम आम्ही पुन्हा निश्चित करू आणि आगामी विधानसभेवर लोकसभेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. अनेक लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही, अनेक लोकांची अडचण आहे. आम्ही कधी विचार केला नाही पक्ष सत्तेमध्ये आहे किंवा नाही आहे असा विचार मी केला नाही, काही लोकांना जमत नाही आहे. परंतु आम्ही पक्षाचं हित लक्षात ठेवलं, काही निर्णय घेत असताना कधी चुके झाली असं मी नाकारत नाही, परंतु त्याच्यामध्ये पक्षाची जी काही इब्रत आहे किंवा पक्षाला जे काही करण्यासंदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा आहे त्याला बाजूला सारून व्यक्तिगत कोणाचं हित राखण्यामध्ये कदाचित मी कमी पडलो असेन, परंतु ठीक आहे, त्यात मला अधिक बोलायचं नाही आहे. आजच्या ह्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मला वाटतं निराश न होता आगामी काळामध्ये आपल्याला भरपूर मेहनतीने पुन्हा पक्ष बांधायचा आहे.